सोडलं मी तुला बोलणं तुमची मागणी आहे. आम्ही सगळेजण घरात, मी माझे दीर आणि माझी बहीण, आम्ही बहिणी बहिणी जावा जावा आहे. आम्ही गणपतीची पूजा असताना आम्ही घरात तयारी करत होतो, मी प्रसाद करत होते आणि ते दीरन जाऊ तयारी करत होते पूजेला बसायसाठी. आम्ही घरातच बसलेलो होतो, ते डायरेक्ट आले घणघण शिव्या देऊन दरवाजावर, त्यांच्या जुन्या घराच्या दरवाजावर लात मारली, तर ते घरात कुणी सापडलं नाही. माझी मुलगी आणि एक माझी बहीण, ती झोपलेली होती, तर ती घाबरत घाबरत आम्हाला सांगायला आली, म्हणून आम्ही दरवाजात बाहेर आलो. तसंच तलवार घेतली आणि त्यांनी मारायला धावला. तसेच मी मध्ये गेले, त्याला धरला, तोपर्यंत त्याच्या ते पुतणे त्या पोराने येऊन, सुशांत गायकवाड त्यांनी येऊन हे ना काठीने मार केला, डोक्यात काठ्या मारल्या. ते असे उभे राहिले, ते म्हणले तुम्हाला मारायचं असलेला मला आत्ताच्या आता खल्लास तरी करा, नाहीतर अर्धवट मारायचं नाही. तुमची काय काय म्हणजे आमचा गरीब असून आम्ही तुमच्या कधी दारात उभं नाही का, कशाला नाही, भावकी आहे का तुम्ही, कशासाठी आम्हाला मारताय तुम्ही? काही कारण नसताना त्यांनी मारलेलं आहे. पहिले पण आमच्या ते निलेश धीर माझे, त्यांना पण मारलं होतं घरात घुसून. आम्ही म्हटलं मुलांच्यावर परिणाम नको व्हायला, धरून रक्त आहे म्हणून आम्ही गप बसलो, नाहीतर आम्हाला प्रतिकार शक्ती करता येते. पण आम्ही का गप बसलो की आमच्या संस्कारात नाही येत असले घाण शिवाय किंवा घाण त्यांच्याविषयी काहीच म्हणत आमच्या नाही, म्हणून आम्ही गप बसतोय. आमचं आम्ही काय ते आम्हाला मिंदे नाहीत किंवा ते खायला घालत नाही आम्हाला, म्हणून आमचं गप बसायचं कारण ते नाही. पण मुलांवर परिणाम, मुलांची प्रगती होण्यासाठी आम्ही गप बसलेलो आहे. तरी येऊन 3-4 वेळा झालंय त्या माणसाचं येऊन आम्हाला आहे ना जातीवाद शिव्या देतो चांबरड्या हे ते, म्हणून आता ही वेळ आलेली, आम्ही गप बसलो, ऐकलं त्यांचं म्हणून गप बसलो. आता तुमची काय मागणी आहे? त्यांना कडीत कडी शिक्षा दिलीच पाहिजे. मी 4 दिवस ऐकतलंय अट्रॅसिटी होण्यासाठीच पाहिजे, मी नाही भंग. आणि साडी फाडली नखे, गळ्याला नख पण लागले लेडीजच, तरी पोलिसांनी त्यांनी नावच उल्लेख केला नाही. ते म्हणले बाईचा तुम्ही हात लावलाय ना ते बाजूला ठेवा, फक्त ज्यांनी मारलंय त्याचं. हे पोलिसांनी आम्हाला हे प्रतिउत्तर दिलंय. अजिबात आमची मागणीच ऐकली नाही पोलिसांनी. आम्ही त्यांना विनवणी करतो की आम्ही गरीब माणसं आहेत, अशी शेती विकून गुंतवाली नाहीये, तरी पण आमचं ऐकलं नाही त्या माणसांनी, पोलिसांनी. कुणीच दखल घेतली नाही पोलीस स्टेशनला, चांगली वर्तणूक पण नाही दिलेली. मी 4 दिवस झालं मी आयुक्ताकडे फिरते, IASP त्यांच्याकडे फिरते, सगळ्यांकडे फिरतोय. 4 दिवस झालं आम्ही निवेदन देतोय, तरी जातीवर शिव्या देतात चांबरड्याने. ते आमचं एकटं घर असून त्यांनी गैरफायदा घेतलाय त्याचा.